हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण भोगी विशेष इथे वांग्याची मिसळीची भाजी करणार आहोत। तर इथे अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत आणि सर्व भाज्या घेतलेल्या आहेत, जेवढ्या आपल्या आता थंडीच्या दिवसात मिळतात त्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत। आणि हे आहेत तीळ व तांदूळ, एक एक चमचा मी भिजवत ठेवलेलो होतो अर्धा ताजलं। तर आता मिक्सरमध्ये आपल्याला इथे वाटण तयार करायचं आहे। मूठभर शेंगदाणे आहेत, एक कांदा आहे, एक टोमॅटो आहे आणि इथे हिरवे चणे आहेत, जे की ढाळ्याला हिरवा ढाळा असतो त्याचे हिरवे चणे घेतलेले आहेत मूठभर। व इथे तीळ व तांदूळ याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि नंतर तीळ तांदूळ याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी त्याचं छान वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर इथे कढईमध्ये 5-6 चमचे तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला इथे जे आपण मिक्सरमध्ये वाटण आता तयार केलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये टाकून छान आपल्याला इथे 5-7 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। तर इथे छान खमंग असं इथे वाटण जे आहे ते परतून झालेलं आहे। एक चमचा मी इथे अदरक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, तीसुद्धा 2 मिनिट परतून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये सर्व भाज्या टाकून घ्यायच्या। तर इथे खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे मी इथे 2 चमचे, बटाटे, ऊस टाकलेला आहे, पेरू टाकलेला आहे कट करून, गाजर टाकलेला आहे, वालाची शेंग आणि इथे मी बोरं, हिरवे चणे आणि वटाणे आणि बिबव्याचं फूल देखील मी इथे टाकलेलं आहे। वांग्याच्या फोडी मी इथे कट करून घेतलेले आहेत। वांगे कट करून थंड पाण्यामध्ये टाकायचे, अगदी थंड पाण्यामध्ये जर तुम्ही वांगे टाकले तर ते काळे पडत नाहीत। तर आता हे सर्व भाज्या ज्या आहेत ते अगदी 2 ते 3 मिनिट छान या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे या वाटणामध्ये। तर 2-3 मिनिटाच्या नंतर बेसन पीठ टाकलेलं आहे मी इथे 1 चमचा, हळद 1/2 चमचा टाकलेली आहे, गरम मसाला 2 चमचे, लाल तिखट 1.5 चमचा, काळा मसाला आपल्या घरचा जो असतो काळा मसाला तो टाकलेला आहे मी इथे 2 चमचे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं। मसाले आपण नंतर टाकलेले आहेत त्याच्यामुळे जे मसाले टाकले आहेत ते छान परतून घ्यायचे 2-3 मिनिट। व आता इथे पाणी टाकत आहे मी, तर अगदी रसरशीत आपल्याला ही भाजी तयार करायची आहे मिसळीची, त्याच्यामुळे मी गरम पाणी करून घेतलेले आहे। 2 ग्लास गरम पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त आपल्याला हे वांगी छान शिजवून द्यायचे आहेत। तर इथे तर 7 मिनिट झालेले आहेत, तर वांगी इथे छान मी शिजवून घेतलेले आहेत। आपल्याला बोटाच्या साह्याने चेक करून नंतर आपल्याला इथे भाजी पातेलीमध्ये काढून घ्यायचे आहे सर्व करण्यासाठी। तर इथे मस्तपैकी गरमागरम अशी बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार आहे। तर आता सर्व करूयात मस्तपैकी रस्सा भाजी, आपली मिसळीची वांग्याची भाजी। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। व पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर, तोपर्यंत बाय।